आता मी ऐकूच्या प्रत्येक व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. आई एकविरा देवीला देव खंडेऱ्याला वंदन करून मी दुर्गेश भोळे तुम्हाला सर्वांचं आपल्या मी ऐकूळमध्ये अतिशय मनापासून स्वागत करतो. मांसाहारी आहेत पण त्यातूनही अगदी मनापासून प्रेम फक्त मत्स्यहारावरच असे खवे फक्त तुमच्या आणि आमच्यासारखेच नाही का. पावसाळ्यामध्ये मित्रांनो सर्व मासेमारी ही बंद असते, त्यामुळे मासेमारीला जाणाऱ्या सर्व बोटी या अगदी किनाऱ्यावरती मस्त डवळाने स्थित असतात. त्यातही या काळामध्ये आपला घसा कोरडा पडू नये म्हणून पूर्वापारपासून चालत आलेली ओली मासळी सुकवण्याची पद्धत ही आजही प्रत्येक कोळीवाड्यामध्ये अगदी निष्णूल आणि आनंदित आवर्जून दिसून येते. चला तर मग याच सुक्या मासळीची याच कोळीवाड्यातील अगदी दुर्मिळ म्हणजे थोडक्यात सांगितलं तर लुप्त होत चाललेली एक पाककृती आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ती म्हणजे सुक्या वाकट्यांची चिचवणी. चला तर मग या रेसिपीसाठी लागणारं साहित्य काय काय आहे ते पाहून घेऊया. आजच्या रेसिपीसाठी लागणारं साहित्य आहे सोयीनुसार वाकट्या, 6 टेबलस्पून हिरवं वाटण, 5 टेबलस्पून चिंचेचा कोळ, 2 टेबलस्पून तांदळाचं पीठ, 1 टीस्पून हळद, 2 टेबलस्पून सिक्रेट कोळी मसाला आणि चवीनुसार मीठ. रेसिपी खूपच साधी सोपी आहे, तुम्ही पाहिलंच असेल. साहित्य पण एकदम मोजकंच साहित्य आहे, पण त्याच्यामध्ये एका साहित्यामध्ये मी डिटेल त्याचं वर्णन केलेलं नाही आहे. आपल्याकडे हिरवी पेस्ट आहे, त्याच्यामध्ये मी नेमकं काय काय घेतलेलं आहे तर मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, 1.5 इंचाचा फक्त आला घेतलेला आहे. या सर्वांची चांगली पेस्ट तयार करून घेतलेली आहे. दर्याकिनारी राहणाऱ्या माझ्या सर्वच मित्रमैत्रिणींना सुक्या वाकट्या म्हणजे काय हे तर ठाऊकच असेल, यात काही शंकाच नाही. पण माझे जे इतर मित्रमैत्रिणी आहेत, बंधू भगिनी आहेत, माझे नातेवाईक आहेत, माझ्यावरती प्रेम करणारे इतर समाज बांधव आहेत जे या कोळीवाड्यापासून लांब राहिलेले आहेत आणि कदाचित या महाराष्ट्राच्याही बाहेर राहतात, कदाचित या देशाच्याही बाहेर राहतात, अशा सर्वांनाच सुक्या वाकट्या म्हणजे मुळात काय असतात हा सर्वच प्रश्न पडलेला असेल. कदाचित हे नाव देखील आपण पहिल्यांदाच ऐकलं असेल. तर चला पहिल्यांदा आपण या सुक्या वाकट्या दिसतात कशा हे आपण पाहून घेऊया. वाकट्या तर तुम्ही पाहिल्याच, पण सुक्या वाकट्याची चिचवणी, चिचवणी हा नेमका काय प्रकार आहे तर आजच्या रेसिपीमध्ये दोनच गोष्टींची सर्वात जास्त भूमिका राहणार आहे, ते म्हणजे वाकट्या त्या तर तुम्ही पाहिल्याच आहेत आणि दुसरी म्हणजे चिंच, चिंचेपासून तयार होणारी ही चिचवणी. तर चला आता बोलण्यात वेळ नको घालूया, लगेच आपण कृतीला सुरुवात करूया. सुक्या मासळी या कशा साफ करायच्या हे मी तुम्हाला वारंवार सांगितलंच आहे, पुन्हा एकदा जर पाहिलं नसेल तर पटकन पाहून घ्या. मी ते एक छोटंसं पातेलं घेतलेलं आहे, गॅस पेटवून घेऊया आणि त्याच्यामध्ये वाकट्या बुडतील ते वाकट्यांचे मी तुकडे करून घेतलेले आहेत, तेही कसे केले तेही तुम्ही पाहून घ्या. आणि या वाकट्यांचे तुकडे बुडतील इतकं आपल्याला पाणी यामध्ये घ्यायचं आहे. पाणी आपल्याला जास्त उकळू द्यायचं नाही आहे, थोडं कोमट झाल्याच्या नंतर ज्या वाकट्यांचे आपण तुकडे करून घेतलेले आहेत ते या पाण्यामध्ये घालून घेऊया. आणि चांगले या पाण्यामध्ये गोळून घ्यायचे आहेत जेणेकरून यावरती बसलेली जी काही डस्ट असेल, धूळ असेल, ती चांगली निघून जाईल आणि तळाला बसून जाईल ती. साधारण 2 ते 3 मिनटं झाल्याच्या नंतर आपण यांना काढून घेणार आहोत. मी आता गॅसवरती मस्तपैकी पॅन चांगला तापवत ठेवलेला आहे, यामध्ये आपल्याला साधारण 4 टेबलस्पून ऑइल मस्तपैकी तापवून घ्यायचं आहे. तेल चांगलं तापल्याच्या नंतर यामध्ये
आपलं हे जे हिरवं वाटाणं आहे ते टाकून घेऊया. परतून घ्यायचं चांगलं. आता आपण यामध्ये हळद आणि आपला तिखट कोई मसाला टाकून घेऊया. परतून घेऊया. चांगला यातून मस्त आहे की ताव सुटला पाहिजे. मसाला चांगला परतून झाल्याच्यानंतर हे आपण जे वाकट्यांचे तुकडे केले होते ते यामध्ये घालूया आणि चांगले मसाल्यासोबत मिक्स करून घ्यायचे. मिक्स करून झाल्याच्यानंतर लगेचच आपण यामध्ये रस्त्यासाठी साधं पाणी टाकणार आहोत. गळून घेऊया चांगला. आणि लक्षात ठेवायचं जास्तही आपल्याला पाणी टाकायचं नाही आहे कारण हे फक्त मिरची कोथिंबीरच्या वाटणामध्येच आपण बनवलेलं आहे. ह्याच्यामध्ये काही आपण ओलं खोबरं किंवा सुकं खोबऱ्याचा वापर केलेला नाही आहे. आता थोडा गॅस आपण मध्यम करणार आहोत आणि सोबत या वाटीमध्ये पण थोडंसं वाटण राहिलं होतं ते पण यामध्ये घालून घेऊया. आता आपण फक्त एक उकळी येण्याची वाट पाहूया. आता आपण पाहू शकता रस्त्याला मस्तपैकी छान अशी उकळी फुटलेली आहे. पुन्हा आपण गॅस आता मंदाच्यावरती करणार आहोत. आता या बाउलमध्ये आपल्याला हे जे तांदळाचं पीठ आहे ते घ्यायचं आहे आणि सोबत हा जो चिंचेचा कूळ आहे तो घ्यायचा आहे आणि चांगलं ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर यामध्ये थोडे लम्स राहत असतील तर थोडं साधा पाणी टाकून घेऊया. पिठाने काय होईल की रस्सा थोडा आपला घट्ट देखील होईल. लक्षात ठेवायचं आहे की याच्यामध्ये कोणतेही गुठळ्या वगैरे राहता कामा नये. चला आता हे जे चिंचेचं आणि पिठाचं मिश्रण आहे ते यामध्ये घालून घेऊया आणि लगेच परतून घ्यायचं आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया. बारीक चिरलेली कोथिंबीर आणि फक्त 5 मिनटं याला मध्यम आचेवरती चांगलं उकळू द्यायचं आहे. चला छान उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आता गॅस बंद करायला काही हरकत नाही. सुक्या वाकट्याची ती चोणी आणि ती झणझणीत, आहा क्या बात आहे.
माझी तर आजची डिश मस्तपैकी तुमच्यासोबत धमाल करत आणि एन्जॉय करत रेडी झालेली आहे. तुम्हालासुद्धा आजची रेसिपी ट्राय करायची असेल तर पटकन जवळच्या सुक्या मासळीच्या बाजारामध्ये जायचं आहे आणि कुरकुरीत वाकट्या घरी घेऊन यायचं आहे आणि आजच्या रेसिपीला सुरुवात करायची आहे. मित्रांनो, अशाच पारंपरिक रेसिपीज आता आपल्या साईटवरतीसुद्धा अवेलेबल आहे. त्यासाठी व्हिजिट करा www.mihaikoli.co.in या संकेतस्थळावरती. आणि मित्रांनो, मी आहे कोळीला तुम्ही फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम या सोशल नेटवर्कवरतीसुद्धा फॉलो करू शकता. आजच्या रेसिपीपुरतं आपण इथेच थांबणार आहोत. पुन्हा एकदा झणझणीत आणि पारंपरिक रेसिपीज घेऊन तुमच्यासोबत पुन्हा धमाल करण्यासाठी लवकरच येणार आहे. तोपर्यंत तुम्ही आजची रेसिपी ट्राय करा. रेसिपी ट्राय करून झाल्याच्यानंतर तुमच्या घरच्यांना ही रेसिपी कशी वाटली, तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. आजच्या रेसिपीचा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअरसुद्धा करा. पुन्हा एका छान आणि सुंदर रेसिपीचा आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद.